नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, आज 1 अक्टूबर वसई विरार महानगर पालिका के पूर्व महापौर राजीव पाटिल, जिसको यहां लोग नाना के नाम से जानते हैं, उनका जन्मदिन है। मैं अपने चैनल की तरफ से सबसे पहले राजीव पाटिल को उनके जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं पेश करता हूं। साथ ही साथ राजीव पाटिल ने एक दिन पहले ही सोशल मीडिया पर एक पोस्ट वायरल करते हुए ये लोगों से अनुरोध किया था कि कोई उनके कार्यालय पर ना जाएं और वो अपना जन्मदिन जो है ऑनलाइन लोगों से संवाद साधकर मनाने वाले किसी तरह का बड़ा कार्यक्रम नहीं करेंगे। तो उन्होंने जिस तरह से ये पोस्ट वायरल की थी, उसके बाद आज शाम के समय राजीव पाटिल ऑनलाइन आए और वीडियो ऑनलाइन लाइव वीडियो के जरिए से अपने चाहने वालों से संवाद साधा। लेकिन इसके पहले आज सुबह सवेरे के टाइम में राजीव पाटिल ने बीच क्लीनिंग की, वहां स्कूली बच्चों के साथ में समुद्र की सफाई की और इसकी वीडियो तस्वीरें हम आपको स्क्रीन पे दिखा रहे हैं। इस बीच क्लीनिंग के समय वहां पर एक छोटा सा केक काटकर केक सेरेमनी भी की गई और बीच क्लीनिंग के समय वहां हमारे एक सहयोगी चैनल ने राजीव पाटिल से मुलाकात की। तो क्या कुछ राजीव पाटिल ने अपनी प्रतिक्रिया दी, क्या कुछ कहा, वो आप आगे देखिए वीडियो में। अभी के लिए इतना ही, नमस्कार। अहमद 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 ले, ये बख्शीश ले तेरे लिए। और अच्छा काम करना। क्या नाम है तेरा बेटा? अफताब अहमद। अफताब अहमद, अफताब अहमद, बस काम करना बेटा, इसका दिन रहेगा इधर। भारत सरकारनी जो संबंध देश स्वच्छ करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यातला हा उपक्रम म्हणून वसई विरार महानगरपालिका आणि यश विद्या निकेतन अमेर ग्रुप ऑफ कंपनी यांच्या वतीने आपण हा बीच क्लीनिंग सप्ताह ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण बीच क्लीन करणं आणि लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणं या दोन महत्वाच्या गोष्टी करणार आहोत। संबंध बीचवर म्हणजे महानगरपालिकेकडे जवळजवळ 24 किलोमीटरचा बीच आहे आणि या बीच वर आपण वेगवेगळ्या सूचना फलक, त्याचप्रमाणे कचरा कुंड्या वगैरे ठेवण्याचा उपक्रम ठेवणार आहोत। इकडच्या स्थानिक नागरिकांचं आपण चांगलं सहकार्य, प्रोत्साहन आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे हा बीच अत्यंत चांगला सुंदर असा बीच होईल याची मला खात्री आहे। या बीचवर दरवर्षी लाखांनी पर्यटक येतात आणि त्यांच्यासाठी एक चांगली ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी म्हणून हा आमचा उपक्रम आहे। एक संदेश काय द्यायला आजच्या दिवसात, वाढदिवसानिमित्त? वाढदिवसाच्या निमित्त वगैरे असं नाही आहे, पण जसं आपण आपलं स्वतःचं घर स्वच्छ ठेवतात तसं आपलं शहर, आपला परिसर आणि आपला देश स्वच्छ ठेवा असं मी सगळ्यांना विनंती करेल। धन्यवाद। निकेतन रिप्रेझेंटेटिव्ह यश विद्या निकेतनची प्रिन्सिपल आहे आणि आमचा 1 आठवड्यापासून हा क्लिनलीनेस ड्राईव्ह सुरू आहे शाळेमध्ये। आम्ही हा ऍक्च्युली दरवर्षी सप्ताह आयोजित करतो आणि 7 दिवस झाले आमची मुलं शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं क्लिनलीनेस करत आहेत, इन्क्लुडिंग देअर बॅग्स, नंतर त्यांचे बेंचेस, त्यांचा क्लासरूम आणि बाकीचा सगळा सराउंडिंग त्यांनी कव्हर केला। आणि आज आम्ही ह्याचा क्लोजिंग सेरेमनी करण्यासाठी इथे बीच वर आलेलो आहोत। आमचे सगळे स्टुडंट्स फ्रॉम 5th to 10th SSC आणि CBSE या दोन्ही सेक्शनचे स्टुडंट्स या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या सोबत आहे अमेय क्लासिक क्लब। सो हा जो प्रोग्राम आहे तो यश विद्यानिकेतन आणि अमेय क्लासिक क्लब यांच्या कोलॅबोरेशनने होतो आहे आणि आम्ही आमच्या या कार्यक्रमातून आमच्या मुलांना संदेश देऊ इच्छितो की आपण जर एक पाऊल पुढे उचलून या स्वच्छतेच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच आपण आपलं सुरुवात आपली आपण आपल्या विरारपासून करू आणि नक्कीच याचा फायदा आपल्या देशासाठी होईल। थँक्यू। मी 10th वर्गात आहे। आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम मागता पूर्ण 1 वीक चालू होता। आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनलीनेस केले, मोठे मुलांनी त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी प्रॉपरली क्लीन केले, पण लहान मुलांसाठी हे सगळं नवीन होतं, त्यांच्यासाठी खूप काही इंटरेस्टिंग होतं। पण जे रिस्पॉन्स आम्हाला लहान मुलांकडून भेटलं, आमच्या शाळेनी सगळ्या क्लासला ऍटलीस्ट 1 लेक्चर तरी आम्ही 1 दिवस क्लिनलीनेस साठी दिलेला आणि लहान मुलांनी खूप एन्जॉय पण केलं, त्यांना ह्याच्यातून खूप मेसेजेस पण भेटले आणि आय होप ते नेक्स्ट जनरेशन आणि ते हा मेसेज पुढे शेअर करतील। जसं आमच्या मॅडमनी सांगितलं की आपण जर पहिला स्टेप उचलला तर पुढचे लोक आपल्याला साथ देतील, तर आम्ही पण हेच एक्सपेक्ट करतो की वील स्टार्ट अँड अदर्स विल जॉईन अस। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786,
अथवा 7738267786 पर संपर्क करें।